इसमें आठ अध्याय चार पशुवचन के लिए परमेश्वर लोकांना सांगतो त्यास आणखी सांग कोणी पडला तर पुन्हा उठत नाही का मग ते एकसारखे काम करत राहतात. आपण जर बोलून जात असेल पापातच जात असेल तर प्रभूची उपस्थिती आपल्याला दिसणार. म्हणून प्रभूने ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपण त्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे ते शिक्षण जो घेईल त्यालाच कळेल हे शिक्षण असं आहे. आज जर आपण प्रभूकडे जर झुकतो पश्चातापतो मन परिवर्तन करतो तर प्रभू ख्रिस्त आपल्या जवळ असतो. पण जर आपण चुकत नाही पश्चाताप करत नाही मन परिवर्तन करत नाही तत्पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याला होऊ शकत नाही. हे एरुसलेमकर एकसारखे का बौखून राहिलेले. आता माणसं बौखतात का बौखतात त्यांना शिकवलेलं जाते पण ते शिक्षण घेत नाही. चुकीच्या रस्त्यात जास्त जातात चांगल्या रस्त्यात कमी जातात. म्हणून प्रभू येशू वचनाद्वारे माणसाला शिकवते ते एक सारखे भरपूर गेलेले आहे ते वळाव्यात ते कपट्याला चिकटून राहिलेले आहेत ते वळाव्यास तयार होते. आता मनुष्य जो कपट करतो त्या माणसाच्या मनात कपट आहे तो वळत नसेल तर त्याच्या जीवनात प्रगती कधीच होणार नाही. म्हणून कसे येते ते कपटाला चिकटून राहिलेले आहेत ते वळाव्यास तयार होते. आता मनुष्य जेव्हा मनात ज्याचं कपट आहे दुसऱ्याविषयी वाईट आहे ते आपण ठरवायचं नाही. देवाचं शिकवण आहे आपल्याला कोणत्या परिस्थितीत गुण दिले प्रीती कशी दया कशी शांती कशी. आता पाप जर आहे ना तुमच्या रोमकर 7:14-15 पासून पुढे वचन दिलेलं आहे की आपण काय करतो ते आपल्याला कळत नाही. देव असं ते आपल्यामध्ये प्रवास करते तेव्हा आपलं मन त्याच गोष्टीकडे. आता मी तुम्हाला केवढं शिकवलं किंवा मार्गदर्शन केलं तुम्ही नुसते हा करते पण करायला बघितलं ते तिथे आहे तसंच होईल. कारण ते पाप जे आहे ना हे माणसाला सोडायला तयार नसते. आणि जेव्हा हे जरपर्यंत तुमच्या शरीरामध्ये काम करेल तत्पर्यंत तुम्हाला देवाचा एकाच व्यक्तीचा किंवा एकाही व्यक्तीला तुमच्या जीवनात सामर्थ्य किंवा दानाचा देव पापी लोकांचं ऐकत जो देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो देव त्याचा. माणसं जी आहेत आपण खूप फिरवण्याचा प्रयत्न करतो. 28:13 आपण लोकांना वाळतो पापापासून दूर राहतो पण लोक जास्त पापाकडे उलट विचार जास्त की आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. मग जो जीव आत्मा पाप करेल तो म्हणे त्याला दंड शेवटी लागेल. आता ही वेळ अशी आहे पापाच्या कर्माने लोकांना मार परमेश्वर आतापर्यंत सोडणार नाही कारण त्याने त्याचं कार्य पूर्ण करायला नाही. आता देव माघार होणार नाही. पहिला प्रयत्न केला त्याने लोकांना वाचवणं बदलणं पण जाऊ दे किंवा आता परमेश्वर जाऊ देण्याचा विचार नाही करेल. आता त्याला परमेश्वर आहे ज्या शिष्या प्रेम द्यावं फटके 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 नक्की केली देवाकडे. मी काम देऊन ऐकले की तुम्ही पाप कबूल करावं पाप कबूल केलं तरी परमेश्वर ऐकतो बरं. एवढं परमेश्वर
आपल्यावर नजर ठेवतो दिसते राहतो पाहतो आकाशात का आपण पाप न करा. लूप मध्ये आपण बघतो 15-18 वचनात एक दया पक्षाचा दाखवतो नेहमी पाप आपल्या मुलांची वाट बघतो. आपण पण प्रभूची वाट बघितली पाहिजे की प्रभू माझी वाट बघते मी जाऊन पाप कबूल करतो पश्चाताप करतो मला खरोखर पश्चाताप होतो तर मी प्रभूच्या बरोबर असतो. म्हणून ते काम देऊन ऐकतो तरी ठीक बोलत आहे. पाप आपल्याला सांगितलेले कबूल करा मार्केट बनरा काळ जवळ आलाय पश्चाताप करा पश्चाताप करा पश्चाताप करण्याची कोणाला सुद्धा किंमत नाही किंवा पाप सोडायचे काय नाही. मी काय केले असे म्हणत नाही थोडा रानात धाव घेतो तसे उठले आपल्या मागे जातात. अरे आता तुम्ही विचार करा आपण लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो पण लोक वाचायचा प्रयत्न करत नाही. जसं काय लोकांना आमची गरज नाही आम्हाला शिकवणं गरज नाही आम्हाला सगळं समजत. प्रत्येक माणसाला गरज आहे एक दुसऱ्याची. आपण आता मला प्रभूची गरज आहे प्रभूला माझी गरज आहे का मला बनवलं त्या पृथ्वीवर की मी जाऊन प्रभूचं काम करत. मग आम्ही प्रभूच्या सेवेमध्ये जातो ना तेव्हा येशू ख्रिस्त आम्हाला त्याच काम करायला प्रत्येक पाठवत. आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे की पृथ्वीवर पाठवले तर त्याने जाऊन काही काम करणार पण आपण हे काम करायला तयार नाही आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे. समय जाणतो ते परत येतात पश्चाताप करतात पण आज आपण परमेश्वरचे लोक आहे त्याची निर्णय ओळखायला पाहिजे. आपल्याला कोणी शिकवतं त्याचा आज्ञा पाळायला पाहिजे तरच आपण पुढे जाऊ नाहीतर आपला फायदा काय म्हणून. आपण आहे तिथेच आहे पेत्राच्या पत्रात 2:22 मध्ये ओकीकडे कुत्र्याप्रमाणे ते कुत्रा कसा ओकतो आणि चालतो अशी परिस्थिती आपण त्या जागी तर त्या गाणीमध्ये न राहून त्याच्यातून बाहेर होतो. आमच्याजवळ परमेश्वराचं धर्मशास्त्र आहे आमच्याकडे बायबल आहे आम्हाला समजते काय बायबल आहे बायबल वाचतात. प्रेषित मध्ये 8:26 पासून जेव्हा एक शेडकृषी विषय दिलेला आहे तो बायबल वाचत होता पण फिलिपांना सांगितलं जा आणि रथ थांबव तर त्या शेडला सांग तू वाचतो ते कळते का शिकवल्यापासून. आम्ही बायबल वाचत रथ लोक बायबल वाचणार आहे पण बायबलच्या आधारित प्रमाणे वागणारे नाही. आज किती लोकांना राग असतो प्रभू येशूची शिकवण घेणारे जे लोक असतात एकदा 4:25 वचनामध्ये रागावं पाप नाही करतात पाप राग करतात पाप करून ठेवतात तर ते पाप शेवटच्या काळात. कारण आज जर तुमचं वादविवाद झाले भांडत झाले काहीतरी झालं असेल तर आजच्या आज समेटत उद्याला नको जा ते पाप राहिलं त्या दिवशी. छोटस 139 मध्ये 16 वचनात रोज वैध नमूद केलेलं आहे आणि ते 12:36 प्रत्येक शब्दांचा आपल्याला हिसाब घेतो. चार 25 वचनामध्ये की आम्ही एकमेकाची अवयव आहेत ती जोडलेले आहेत एका अवयवाद्वारे आणि तू म्हणजे प्रभूच्याद्वारे आपला आत्मा 2:7-17 नाकात दिलेला स्वाद आहे. मग देवानी जर हे शिकवण आम्हाला दिले आणि त्या शिक्षणाने आम्ही देवाशी एक आहे तर आम्हाला स्वच्छ राहता आलं पाहिजे पाप कबूल केलं पाहिजे आपलं कर्तव्य पार कर. आता ज्या वेळेला बाप्तिस्मा
देणारा होतो. योहान पश्चातापासाठी फिरत होता पापांचे पश्चाताप. प्रभू येशू पण सुवार्ता सांगत होता का हो जर तुम्ही चार दे वाचलं तर तुम्हाला कळेल की प्रभू येशूने सुवार्ता कशी पसरवली. परीक्षा पहिली आली त्याच्यानंतर परीक्षेतून पास झाला मग पाचव्या अध्यायामध्ये त्यांनी शिकवण दिलं शिष्यांना कसं बनावं कसं राहावं. मग आज आपल्या प्रत्येकाने शिकवण दिलं जाते पण आपण त्या शिक्षणाप्रमाणे चालत नाही म्हणून आपल्या बरोबर प्रभू राहत. प्रार्थना म्हणजे काय? देवाची नियम त्याला प्रार्थना म्हणतात. जे शिकवलेले आहे ना ते पाळायचं त्याला प्रार्थना म्हणतात. प्रभू येशू ख्रिस्तानी काय शिकवलेलं होतं म्हणजे सहा ते नऊ पासून की आमच्या स्वर्गातील पितेला तुझे नाव पवित्र मानले जावं तुझे राज्य आमच्याकडे. ते पाच वेळा त्याचं राज्य आल्यानंतर आपल्या चांगले गुरु खोटं नाही बोलणार चोरी नाही करणार लबारी नाही करणार कोणतं पाप नाही. जर प्रभू येशू आपल्यामध्ये जर असेल तर पाप इवन 15:4-7 किंवा इवन 15:10 तुम्हाला कळेल त्यामध्ये परमेश्वरी कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एक झाड आपण आणि या झाडातून आपल्याला परमेश्वराचं जे शिकवण आहे ते मिळत म्हणजे प्रभू. आता प्रभू एक झाड कसं असते त्याला फांदे असतात नंतर त्याला फाट्याला फांदे असतात बारीक त्याच्या फळ वगैरे असते तसं प्रभू येशू विषयी आपलं आहे नातं. आता जर तुम्ही जर प्रभूच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक असतील तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्या शिक्षणानुसार आपल्याला मार्गदर्शन करेल. कारण मूळ असते तेव्हा झाड सुरू असत. मुळातून झाडाला ताकद दिली जाते. रोमकरासमध्ये आपण 11:13 पासून पुढे वाचलं की तेव्हा आपल्याला कळेल की ताकद शरीराला मुळापासून म्हणजे देवापासून आम्ही आहोत. देव म्हणजे मूळ त्यांना आपण काही लोक बोलतात कुळदेव. कुळदेव म्हणजे स्टार्टिंग पासून मी परमेश्वरावर भरवसा ठेवून चाललो पाहिजे. आता कुळदेव हा आपला परमेश्वर म्हणजे स्वर्गाचा. आता कुळापासून आपल्या घरात मूर्ती नसते माणूस मूर्ती बनवतो. कुळ देव म्हणजे स्वर्गीय परमेश्वर आणि ह्या कुळातून मी आलेला. आता आदाम जो होता परमेश्वराच्या कुळामधून आल्या ना. उत्पत्ती 1:27 प्रत्येक मनुष्य देवाचं प्रतीक हे कुळ सुरू झालं आणि ह्या कुळातून अवघे दुसरे कुळ कुळाच्या मुला. मग त्यानंतर नोहाच्या काळात जेव्हा आपण 6:10 सुरुवात केली उत्पत्ती तर तिकडे माणसाची दुष्टाई वाढली. त्यानंतर परमेश्वरी नोहाला बनवलं घडवलं तयार केलं आणि नोहाला बनवल्यानंतर नोहा चारू बनवलं चुरी घेतली त्यात जे शुद्ध होते ते 7 आणि अशुद्ध होते ते 2 घेतले आणि फक्त एकच स्वतःच कुटुंब 16:33 मध्ये घ्यायचं ते तुझा विश्वास ठेवला परमेश्वर तुझ्यावर पूजा करण्याचं कारण होते. 7:10 ते वाचलं की त्यामध्ये परमेश्वराने नोहाला ताल बना दिला त्याला सर्व कुटुंब एक घेतलं. त्याच जर हे 8 जण होते त्याच्या सुना आणि नवऱ्याने आणि अवघे ते मुख तारू बनवून त्या अख्खं सगळं बनवलं. तसंच आजच्या जमान्यामध्ये आपला एक गाव एक तारू असतो. पहिलं आपलं घर 16:31 तू जर विश्वास ठेवला तर तुझ्या व तुझ्या घराण्याचं कारण होईल. त्यानंतर मग ते 10:14 शहर किंवा नगर हे आपल्यासाठी एक तारू आणखी बनवलं जाते. त्याच्यानंतर दुसरं तारू मार्क म्हणजे 16:15 वचन असून जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा कर. मग हे जगाचा संपूर्ण सृष्टी मग एक मोठं हे तारू असलं याच्यात सगळं असेल मग जे काही असेल त्याला तुम्ही येशू विषयी बोलावं. माणूस भेटला तरी पण एक जीव जंतू बोलला ना त्याला पण. आता तिथं तुम्ही हाक मारता ते
पण त्याला खायला देते नाही, त्याला देवाची सुवार्थाने तुम्ही सांगू शकता. ज्या वेळेला मी ह्या केंद्रात पहिला राहत होता, एकटाच होता, आणि माझ्या जोडीला प्रार्थना करण्यासाठी कोण नव्हतं, आणि आजूबाजूला त्यावेळेला कोर यायची, त्या मोमा म्हणायच्या, मी एकटाच राहायचं. रात्री 12 नंतर मी रोजरी घेऊन पत्ती प्रार्थना करत असेल, देवाकडे स्वर्गाकडे दृष्टी लावायची, प्रार्थना करायचा. लोक आजूबाजूच्या गावात ते तिकडून बोमा मारत बसायचे, चोर आलाय चोर आलाय चोर आलाय सगळीकडे बोमा मारायचे. आम्ही आवाज ऐकून मी माझी प्रार्थना चालूच, आणि मी प्रभूकडे प्रार्थना करत होता. त्यावेळेला निर्णय घेतला की आता मी वरच्या माळावर आहे, तिथून खाली उतरतो. 12 वाजता रात्रीचे 12 वाजता तिकडे क्रॉस आहे, त्या क्रॉस जवळ जायचं, आणि मी प्रार्थना करत बसायचा. प्रभू माझ्या जोडीला कोण, ते कुत्रे यायचे. एक कुत्र त्याचा होता, त्यानंतर दुसरा कुत्रे पुढचे होते माहित नाही, पण सगळे कुत्रे माझ्या जोडीला. प्रभूला एकच सांगायचं, प्रभू माझ्या जोडीला प्रार्थना करायला कोण नाही. मध्ये 18-20 मध्ये दोघे किंवा तिघे माझ्या नावाने तिथे मी हजर, पण ती कुत्रे कुठून यायचे माहित नाही, पण तिकडे थांबायचे. आणि दोन पुढे असे त्या क्रॉसच्या पुढे दोन हात प्रार्थना करायचा, ते उभा राहून प्रार्थना करायचा. तिथे प्रार्थना करताना ती यायची, ती कशी राहायची, मला एक आधार म्हणजे एक आधार यायचा, माणूस नाही तो पण कुत्रे तरी आहे. आणि ती मी जतपर्यंत प्रार्थना करत आहे तत्पर्यंत तिकडे बसून राहायची. तर मी कुत्रे तिथे आहे ना, का मी यायला निघाला ना, माझ्या मागे ते सगळे 3-4 कुत्रे यायचे. त्यायचे तर 1-3 कुत्रे इकडे राहायचा, एक कुत्रा माझ्या घराचा गेट आहे त्या घराच्या गेट जवळ यायचा, आणि तिथून तो मग त्याला सांगितलं आता तुम्ही जा. तर ते कुत्रे ना घराच्या माझ्या गेट पर्यंत 1 यायचा, आणि मेन गेट पर्यंत 3 यायचे, आणि मग त्याला सांगितलं जा. तर ते जायला सांगितलं तर ते असं असं जाणार, आणि ते तिकडून जाणार. असं रोज प्रार्थनेच्या टायमाला कसं व्हायचं, ही जागा मी सगळी आशीर्वाद करून घेतली की प्रभू या एरियाचा पवित्र आत्म्याचा वर्षाव कर. कारण माझे 10:14 मध्ये तिथे ज्या गावात जाल तुम्ही तर त्याचं स्वागत असेल, तर तिथे तुमची शांती राहील, म्हणजे तुमचा स्वार्थ प्रचार राहील. आता कधी कधी माणसं कशी असतात की प्रत्येक माणसं तुम्हाला गावात सन्मानित भेटणार नाही, म्हणून प्रभूचं जे शिकवण आहे हे कसं घ्यायचं हे शिकायचं. जेव्हा तुमची निंदामध्ये छेड होईल तेव्हा तुम्ही धरले, तेव्हा तुमचं परत स्वर्गामध्ये, आणि स्वर्गात प्रतिफळ तुम्हाला मिळेल असं ना. मग तुम्ही या गावातून दुसऱ्या गावात प्रचाराला जाणार, जर जास्त शेळ झाला तेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा देवाची सुवार्ता आणखी महत्वाची गाजवली जाते. मग त्या टायमाला त्या गावातल्या लोकांना तुम्ही समजेल की आमची चूक झाली, म्हणून आमच्यावर समस्या आल्या, संकट आले, दुःख आले असं. तर आपण तुम्ही ईशू विश्वास ठेवताना प्रार्थना करताना तुमची सुवार्ता सगळ्यांना सांगा, जो भेटेल त्यांना देवाविषयीची माहिती द्या. आणि ती माहिती तुम्ही जेव्हा देणार तेव्हा दुसऱ्या लोकांना देवाची ओळख होईल. आता अनेक लोक जे येशूकडे येतात पण मनाने नाही, एक शरीराने येतात. खऱ्या आत्मसात करून आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करत नाही. येशू मध्ये येणाऱ्याला दाना वाढायचं असेल तर त्यांनी पहिलं समर्पण करावं लागतं. त्यानंतर मी प्रार्थना परत एकटा होता तेव्हा इथे एकटा केंद्रात प्रार्थना करतच बसायचं. तर एक दिवस सगळे बेडूक होते, एक बेडूक बघितला तो पण तिकडे आला. तर मी सांगितलं देवा या प्रार्थना केंद्रामध्ये आता बेडूक जे असतात त्याच्यात अशुद्ध आत्मी असं बायबल सांगते, तो निर्मिती ते परमेश्वराने केलेली आहे. आता नोहाला आज्ञा दिलेली होती त्यावेळेला, ते नोहाच्या काळामध्ये ते ठेवले गेले शुद्ध आणि अशुद्ध. पण आपण ते अशुद्ध आहे त्याला शुद्ध करायचं काम आपलं आहे ना, आपण प्रभूला सांगून त्याला तुझी प्रार्थना करशील. तर मी प्रभूला सांगितलं इथे एकच बेडूक आहे, थोडे बेडूक असेल ते पाठव, म्हणजे यांचं कुटुंब काय असेल ते
मी प्रार्थना करतो त्या लोकांनी पण प्रार्थना तुझी स्तुती करावी, तुझे गौरव करावे. तर मी घेतलं का प्रार्थना करायला, प्रार्थना करतो 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 तेवढेच एक दोन तीन चार असे आले टन 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 सगळे. त्यांना सांगितलं तुम्ही इकडे थांबा, आपण प्रभूची प्रार्थना करू आणि ते चापल जे आहे तिकडे प्रार्थना करायचं. तिकडेच बरोबर पेटी दानपूर ठेवतो, तिकडे आले सगळे करून तिकडे पुन्हा पहिला गेलो. मग ते वेळून सगळे थांबले तसेच राहिले. मग माझी प्रार्थना झाली झाली झाली. प्रार्थना झाल्यानंतर मग आता सांगितलं तुम्ही आता जा. मग मी काय केलं, प्रार्थना केली आणि ते वेळून सगळे मग हळूहळू कुठे कुठेतरी निघून गेले. आणि प्रार्थनेने तुम्ही सुवार्ता सगळ्यांना सांगा. सुवार्ता मानवाचीच फक्त नाहीये, जीव जंतू पण ऐकतात. आता माझ्या जीवनामध्ये असं आहे, एक दिवस मी जेवायला बसले, कोण नाही, मी एकटाच माझ्या घरात. तर आता ते अन्न आहे, मी कुठं स्तुती केली देवाला धन्यवाद दिला आणि ते अन्न मी खायला गेलो. त्याचे थोडे कचरा खाली पडते, खाणं खाताना खाली पडते दाणे, ते दाणे पडलेले ते तिकडे होते. तर मी काय सांगलं, प्रभू आता हे कोण रे, माझं प्रार्थना करताना मी पहिलं काय सांगायचं, परमेश्वरा जेवायला या, सूर्य दुग्ध तुम्ही जेवायला या, माझ्या जोडीला जेवायला या. मी त्यांना आमंत्रण आजपर्यंत करतोय, त्यांना बोलवतो, कारण ते आपले रक्षक दूत आहे आणि परमेश्वर आपला सहाय्य करता आहे. त्यांनीच तर आपल्याला जीवन दिले, तर त्यांना पण आपण जेवायला बोलवायचं असं. तर मी नेहमी ही परिस्थितीमध्ये बोलवले. तर आता हे खायला तर कोण येणार, रात्रीचे 9-10-11 वाजले असतील त्या टायमाला, 11-9 प्रभूला सगळं कोण नाही येत. तर प्रभू बरे हे खायला कोणाचं पण. तर ते काळ्या मुंग्या ज्या असतात ना, त्या सगळ्या आल्या जमावं लागले, अख्ख्या मुंग्या आल्या. आणि त्या मी सावकाश माझं जेवण कसं, मी त्यावेळेला वडचणावर टीव्ही लावायचं, वडचणं म्हणजे सिडी लावायच्या टीव्हीवर, आणि ते बघत बसायचं आणि बघत बघत सावकाश जेवत बसायचं. कुठे जायचं नाही, एकटाच आहे. राम मध्ये रात्री बरेच वेळ माझे त्या प्रार्थनेच्या सहवासात राहायचे. तर मी जेवलो, ते मुंग्या ज्या आहेत त्या आल्या. आल्यानंतर आता हात सुकला, आता मी उठतो हात धुण्यासाठी. तर आता बोलवले मुंग्या ना, तर आता काय करू, आता कचरा पण नाही करत, झाडू मला मारायला लागेल. मी प्रभू लगेच सांगितलं, प्रभू आता या मुंग्यांना सांग त्या जाऊ दे, तुम्ही झाडू मारलं ते मरतील त्या. तर मी एका बाजूला टाकून ठेवते, मग तिकडून खाते. मग प्रभूला सांगितलं, प्रभूने त्या मुंग्याला बाहेर काढा, बाजूला गेले त्या मुंग्या सगळ्या गेल्या. म्हणजे त्यांना मी शब्द बोलला, तुम्ही जा आता. आणि मग ते झाडूने ते गेल्या. तर मी प्लेट प्लेट धुतली, झाडूने बाजूला करून ठेवली. आणि मग त्यांनी ते काय नेलं, काय काय केलं ते माहीत नाही, तिकडे लक्ष नाही दिलं. पण तिकडे व्यवस्थित हरिया. मग रात्री मग मी झोपून गेली. तर बऱ्याचशा गोष्टी अशा प्रभूमध्ये शिकायला मिळतात. प्रार्थना सुवार्ता पश्चातापाद्वारे लोकांना सगळ्यांना, कारण प्रभू येशू ख्रिस्तानी ज्या वेळेला योना टायमाच्या काळात, योनाचे 4 अध्याय एका पुस्तकात, तर ते योनाला सांगितलं तेव्हा सगळ्यांनी पशुपासून प्राण्यापासून सगळ्यांनी पश्चाताप केला. मग आता ही पश्चातापाची वेळ आहे, त्यात आपल्या सगळ्यांना पश्चाताप करता आला पाहिजे ना, आपण प्रभूशी एक झालं पाहिजे. आपण पाप वाढवतात, जर काही बोललं असेल तर राग बरसतात. हे परमेश्वरचे सेवक नाही किंवा हे परमेश्वरचे लोक नाही. नम्र मनाने जे लोक देवाच्या सहवासात राहतात त्याच्यावरून वळतात. म्हणून त्यांनी काय सांगितले, त्यांची दूर्ण वळतात. म्हणजे हे जे प्रार्थनेने येणारे लोक आहेत खऱ्या मनाचे आहेत, तर त्यांच्या मनात काहीतरी दुसरा. आता जुदासच्या बाबतीत येशून ओळखलं ना, कारण याचं मन बरोबर ना, योज धरून दे, योज बदनामी कर, योज शेअर कर. आपण तसे प्रार्थनेत असल्यानंतर बरेचसे लोकांचा विचार तसाच असतो आणि मग केंद्राची बदनामी इथे तिथे केली. तर लोक आपल्या विनाकारण बोलणारे आहेत. येशूने सांगितलेलं शेळ होईल तेव्हा धान्य, तेव्हा लक्ष द्यायचं की प्रभूने सांगितल्याप्रमाणे सत्य झालं.
आपण भांडायला जायचं आणि आपण कोणाचा द्वेष नाही करायचं, आपल्याला फक्त काम कसं करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं, मग प्रभूचं राज्य आपण.